तर मनसे नेते संदीप देशपांडे संतोष धुरींना जामीन मिळणार का, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. संदीप देशपांडे आणि संतोष धुरींच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतर या दोघांनाही जामीन मिळणार का असा प्रश्न उपस्थित झालाय. मनसे नेते संदीप देशपांडे संतोष धुरींना बेल मिळणार की अटक होणार, आज दोघांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार आहे. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी दोघांची अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झालेत. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आपल्या प्रतिनिधी नुपूर पाटील जोडल्या गेलेल्या आहेत. नुपूर, आज संदीप देशपांडे आणि संतोष धुरींना जामीन मिळणार का असा प्रश्न उपस्थित झालाय, याविषयी अधिक माहिती. जेल की बेल असा सवाल आज उपस्थित होतोय, कारण मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी अटकपूर्व जामिनासाठी हा अर्ज हा केला होता आणि आज त्या अटकपूर्व जामिनावर फैसला सुनावण्यात येणार आहे. खर तर मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरींना बेल मिळणार की जेल होणार असा सवाल उपस्थित राहतोय आणि आज दोघांच्या या अटकपूर्व जामिनावर सुनावणी देखील पार पडणार आहे. संतोष धुरी आणि संदीप देशपांडे यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जासाठी धाव घेतली होती आणि त्यांच्यावर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण आता यावर काय फैसला होतो हे पाहणं महत्वाचं. धन्यवाद नुपूर दिलेल्या माहितीबद्दल. संदीप देशपांडे संतोष धुरींच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार आहे. संदीप देशपांडे संतोष धुरींना जामीन मिळणार का हा प्रश्न आता उपस्थित झालाय. अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार आहे. मनसे नेते संदीप देशपांडे संतोष धुरींना बेल मिळणार की जेल होणार असा प्रश्न उपस्थित झालाय. दोघांच्याही अटकपूर्व जामिनावर सुनावणी आज होणार आहे.